देगलूर येथे काही दिवसांपूर्वी वीज पडून महिला गंभीर जखमी झाल्यानंतर त्या महिलेस नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेताना विधानसभेचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांनी प्रत्यक्ष भेटून अस्तेवाईकपणे विचारपूस केली होती। त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी ऍडव्होकेट धम्मपाल कदम यांनी मंगेश कदम यांच्या वतीने त्या महिलेस रोख रक्कम 10,000 रुपयांची मदतही केली आहे। देगलूर जवळील मुंढे पेट्रोल पंपाजवळ 24 ऑगस्टला शेतात काम करत असताना अचानक विजेच्या धक्क्याने अनुसया हनमालू क्वॅदलवाड लक्ष्मीबाई मैलागिरे चांदाबाई बटुलवार हे जलबा मैलागिरे यांच्या शेतात काम करत असताना वीज पडून जखमी झाले होते। त्यापैकी अनुसया हनमूल क्वॅदलवार ही महिला गंभीर जखमी झाली होती। त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांना कळताच त्यांनी त्या महिलेस तात्काळ मदत केली आहे। या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड मराठी पत्रकार संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष श्याम वद्देवार विजय तोटावार विकी गायकवाड नयुम देशमुख प्रकाश तोटावार मारुती सिद्धामोगलू बालाजी मेडलपलवार गंगाधर मैलागिरे यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते। श्याम वड्डेवार MCN News देगलूर।